फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये किती टक्के मागितले याची चौकशी करा अशी आशिष शेलार यांनी आता मागणी केलेली आहे. फॉक्सकॉन प्रकल्पावरून आशिष शेलार यांनी शिवसेनेवरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे. 10% मागणी केली की बीएमसीच्या रेटनुसार असा खोचक सवालही यानिमित्तानं शेलार यांनी विचारलेला आहे. आशिष शेलार नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या काळात सबसिडी विजेची द्यायला 10% लाच घेतली जायचं आणि म्हणून हे लाचवाल्यांचं सरकार होतं जे पूर्वीचं महाराष्ट्र विकास आघाडीचं होतं. फॉक्सकॉनच्या बाबतीत सुद्धा मी 2 दिवस हेच सांगतोय, जर प्रकल्प मुंबईत आला होता तर भूमिपूजन का नाही झालं, जर प्रकल्प महाराष्ट्रात आला होता सवलती संमती का नाही झाल्या, जर प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित करायचा होता तर लँड ॲक्विजिशन का नाही झालं. त्यामुळे चर्चा पूर्ण आणि प्रकल्प अपूर्ण या मधल्या काळामध्ये ही लाचखोरी झाली होती का ही मनातली शंका दाट होते आणि म्हणून चौकशी झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.